महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। जामनेर तालुक्यातील तोरणाळा येथे गावाच्या जवळच असलेले अनाड व पांडुसाल शेती शिवार असून या शिवारातील 70% शेतकऱ्यांचा रस्ता एकाच ठिकाणावरून असल्याने शेतकऱ्यांना त्याच ठिकाणावरून आपली अवजारे व जनावरे घेऊन वापरावे लागते। मात्र थोडासा जरी पाऊस पडला तर रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचून सर्व शेतकऱ्यांचा रस्ता बंद होतो, कारण या शिवारातील सर्व शेतकऱ्यांना हा एकच रस्ता असल्यामुळे त्यांनाही अडचण सहन करावी लागते। तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांना आपली जनावरे गुरे ढोरे अवजारे घेऊन 3 ते 4 तास पाणी निघून जाण्याची वाट पाहावी लागते। या संदर्भात शेतकऱ्यांनी माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांना समक्ष भेटून शेतकऱ्यांना या रस्त्यावर छोटासा पूल करून द्यावा अशी मागणी आमदारांकडे केलेली आहे। तरी शासनाने आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन लवकरात लवकर आमची अडचण दूर करावी अशी मागणी तोरणाळा येथील शेतकरी बंधू व ग्रामस्थ यांनी केलेली आहे। आम्ही ग्रामस्थ तोरणाळा तालुका जामनेर येथून बोलत आहोत। तरी आम्ही शासनाला अशी मान्यता द्यायची आहे की हा क्षेत्रस्ता 70% लोकांचा क्षेत्रस्ता असून आम्हाला इथूनच ये जा करावं लागते आणि थोडा फारवी पाऊस झाला म्हणजे आम्हाला 2-3 तास हा रस्ता बंद होतो। त्याच्यासाठी आम्ही शासनाला अशी विनंती करत आहोत की आम्हाला याच्यासाठी छोटा मोठा पूल काहीतरी इथं करून द्यावा अशी भाऊला आम्ही 2 वेळा विनंती केलेली आहे। तरी पण सुद्धा याच्याकडे आजपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही, पण आता काहीतरी याच्यावर पर्याय व्हावा यासाठी बा आम्ही मागणी करत आहोत। बरं, म्हणजे 70% शेतकऱ्यांचा रस्ता का इथून? हो, 70% लोकांचा इथूनच रस्ता आहे। सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का असं? सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, बाकीची पूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे। ग्रामस्थांची मागणी दरवर्षी अडचणी द्यायची आम्हाला। रमेश अजाब सिंग पाटील, कंपोस्ट तोरणाळा तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून माझं शेत या रस्त्याने आहे। माझे शेत तसेच गावातील 70% लोकांची जमीन याच रस्त्याने या जायचा मार्ग आहे। थोडा फारही पाऊस झाला तरी 2-3 तासापासून लोकांना थांबावं लागतं। हे मागच्या वेळेस सुद्धा अशीच आम्ही मागणी केली होती। माननीय जेके जवान साहेब गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे तोंडी मागणी केलेली होती, भाऊंनी पण होऊ सांगितलं होतं। परत आता पुन्हा एकदा आम्ही मागणी करतोय की जीवितहानी टळावी व या ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणीला सामोरे जायचं, अडचण यायला नको अशी आम्ही ग्रामस्थ मागणी करत आहे। सर्व न्यूज G9 महाराष्ट्रासाठी जामनेर जळगाव जिल्हा प्रतिनिधी कृष्णा पाटील।